हाय फ्रेंड्स, वी लव फॅशन अँड ट्रेंड्समध्ये तुमचं स्वागत आहे. 2024 सुरू झालेले आहे आणि आताचा सगळा सीझन हा लग्नाचा आहे, त्यामुळे सगळीकडे खरेदीला चांगला जोर आला आहे. कपड्यांची, सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. लग्नाच्या कुठल्याही फंक्शनसाठी जर तुम्ही साडी किंवा घागरा खरेदी करण्याचा विचार करत असाल तर 2024 असे कुठले 5 कलर आहेत जे आता ट्रेंडिंगमध्ये आहेत हे आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नवीन कपडे घेणार असाल तर हे 5 कलर तुम्ही नक्कीच फॉलो केले पाहिजेत. नंबर 1, लायलॅक किंवा लव्हेंडर कलर. फिक्कट जांभळ्या रंगाची ही शेड सध्या चांगलीच चर्चेमध्ये आहे. डोळ्यांना सुखवणारा असा हा रंग खूप जणांच्या आवडीचा आहे. हा रंग लेहंगा, साडी, इंडो वेस्टर्न आउटफिटमध्ये अगदी सहज मिळू लागला आहे. या रंगाचा लेहंगा किंवा साडी तुम्ही निवडली तर तुम्हाला त्यावर छान ज्वेलरी देखील निवडता येतात. मोती किंवा वेगवेगळ्या स्टोन्स ज्वेलरी या रंगावर फारच उठून दिसतात. जर तुम्हाला अशा पद्धतीचे लाईट कलर आवडत असतील तर तुम्ही अगदी हमखास या रंगाची निवड करायला हवी. नंबर 2, पीनट कलर. पीनट अर्थात शेंगदाणा. तुम्ही टर्फलातून शेंगदाणा काढून खाल्ला असेल तर त्याचे वेगवेगळे शेड्स तुम्हाला नक्कीच आठवत असतील. गुलाबी, चॉकलेटी याचा उत्तम समतोल साधलेला हा रंग दिसायला खूपच रिच आणि चांगला दिसतो. अगदी कोणत्याही स्किन टोनवर हा रंग उठून दिसणार नाही असे मुळीच होणार नाही, त्यामुळे हा रंग ही सध्या चांगलाच ट्रेंडमध्ये आहे. त्यामुळे जर तुम्हाला लेहंग्याचा किंवा साडीचा रंग घ्यायचा असेल तर तुम्ही हा रंग निवडू शकता. याला थोडा बोल्ड लुक द्यायचा असेल तर तुम्ही यावर हेवी वर्क घेऊ शकता. नंबर 3, ग्रीन टी कलर. लायलॅक सारखाच एक लाईट कलर आहे तो म्हणजे ग्रीन टी. पिस्ता कलरमधला एक लाईट शेड म्हणून याला ओळखले जाते. तर यामध्ये लेहंगा असो किंवा चुडीदार साडी असो खूपच छान दिसतात. साडी जर म्हटलं तर तुम्ही यामध्ये पार्टीवेअर साड्या घेऊ शकता. त्याचप्रमाणे कांजीवरम सिल्क साडी, बनारसी आणि चंदेरी सिल्क साडी खूप उठावदार दिसेल. कॉन्ट्रास्टमध्ये वेगवेगळ्या कलरचे ब्लाउजेस तुम्ही ट्राय करू शकता. या कलरच्या आउटफिट्सवरती ज्वेलरी, डायमंड्स किंवा कुंदनची असू द्या. नंबर 4, वाईन कलर. वाईन कलर हा फॅशनच्या बाहेर कधीच जाऊ शकत नाही. स्पेशली काही ब्राइड्सना डार्क कलर घालायला आवडतात, त्यांच्यासाठी हा रंग तर एकदम खासच आहे. जर तुम्हाला गडद रंग आवडत असेल तुम्हाला वाईन शेड घ्यायला काहीच हरकत नाही. तुम्ही जर ब्राइड आहात तर असा लेहंगा किंवा साडी नेसल्यानंतर तुम्हाला आजूबाजूचे डेकोरेशन हे थोडे लाईट रंगाचे निवडावे लागेल. हा कलर पण डिमांडमध्ये आहे, त्यामुळे यामध्ये तुम्हाला अनेक व्हरायटी बघायला मिळेल. नंबर 5, सॉफ्ट पिंक कलर म्हणजेच बेबी पिंक कलर. 2024 आणखीन एक लाईट कलर ट्रेंडिंगमध्ये राहणार आहे. असे हे सॉफ्ट कलर खूपच ट्रेंडी असतात कारण यामध्ये आउटफिट्स खूपच छान लुक देतात. तुम्ही यावरती कॉन्ट्रास्टमध्ये एक सॉफ्ट कलरच निवडला पाहिजे. पावडर पिंक कलरसुद्धा तुम्ही याला म्हणू शकता. आजकाल हा रंग ट्रेंडिंगमध्ये असल्यामुळे यामध्ये तुम्हाला खूप सारी व्हरायटी बघायला मिळणार आहे. गोल्डन, सिल्वर, डार्क पिंक कलर असे काही कॉन्ट्रास्ट कलर तुम्ही यावरती निवडू शकता. डे टाईमच्या फंक्शनसाठी हा कलर खूपच बेस्ट ठरेल. आता जर तुम्हाला काही खास रंग हवे असतील आणि तुमचा खास दिवस खूपच खास करायचा असेल तर या रंगांची निवड करू शकता. आय होप तुम्हाला हे कलर आवडले असतील आणि व्हिडिओ हेल्पफुल ठरला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब देखील जरूर करा. भेटूयात आपण नवीन व्हिडिओसोबत. टिल देन टेक केअर. बाय बाय.